वीज दरासह विविध कारणानं यंत्रमाग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करतोय. सततच्या पाठपुराव्यामुळे 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट 75 पैशांची अतिरिक्त तर 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपयांची अतिरिक्त वीज सवलत देण्याला शासनानं मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश येत्या आठवडाभरात जारी होईल. त्यानुसार मार्च 2024 पासून यंत्रमाग धारकांना वीज सवलतीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांच्या प्रखर संघर्षानंतर राज्य शासनानं 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट 75 पैशांची अतिरिक्त तर 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपयांची अतिरिक्त वीज सवलत जाहीर केली आहे. मात्र त्याचा अध्यादेश निघाला नव्हता. या पार्श्वभूमीवर आज आमदार आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील घोषणा केली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालंय. परंतु अध्यादेश जारी केला जात नाही तोपर्यंत सवलतीचा लाभ मिळत नाही. हा अध्यादेश काढण्याचं काम सुरू असून येत्या आठवडाभरात तो जारी होईल आणि प्रत्यक्षात वीज सवलतीची अंमलबजावणी होईल अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी दिली. ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये याचा जी आर निघणार आहे, त्यामुळं ही आता जी आर ची प्रक्रिया येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होईल आणि ही जी आर निघाल्यानंतर ताबडतोबीनं ते जी आर सगळ्या विभागात जातील आणि त्याच्यानंतरच्या येणाऱ्या बिलामध्ये ही सवलत 15 मार्च पासूनची आतापर्यंतच्या ज्या बिल व्हायला कधी चिवड्याचा आदेश लागेल 15 मला माहित नाही कधी करतात बिलं, पण ज्यावेळी बिलं होतील त्यावेळी हा इफेक्ट त्याच्यामध्ये. मार्च 2024 पासून सवलतीची अंमलबजावणी होणार असल्यानं येणाऱ्या बिलातून मागील रक्कम वजा होईल असंही आमदार आवाडे यांनी सांगितलं. यावेळी प्रकाश मोरे, डॉक्टर राहुल आवाडे, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सुभाष बलवान, पांडुरंग सोलगे, हरिहर होगाडे, राजू गिरी उपस्थित होते.